संसार बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे औरंगाबादच्या सभेमध्ये राज ठाकरेंनी शरद पवारांवर जोरदार हल्ला चढवला. राष्ट्रवादी पक्ष स्थापन झाल्यानंतर जातीपातीचं राजकारण सुरू झाल्याचा पुनरुच्चार राज यांनी केला. ब्राह्मण आहेत म्हणून वृद्ध पकाळामध्ये बाबासाहेब पुरंदरेंना पवारांनी त्रास दिला असा आरोप त्यांनी केला. जेम्स लेनच्या पुस्तकाचा वापर करून पवारांनी जातीपातीचं विष पाजल्याचा घणाघात राज ठाकरेंनी केला. राज ठाकरेंवर आव्हाडांनी टीका केली. पवारांनी कधी जातीयवाद मानला नाही, कधीतरी चैत्यभूमीवर जा असा टोला त्यांनी राज ठाकरेंना लगावला. तर राष्ट्रवादी पक्ष स्थापन झाल्यानंतर जातीपातीचं राजकारण सुरू झाल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला. शरद पवारांचा द्वेष करा, त्यांच्या विरोधात बोला अशी स्क्रिप्ट राज ठाकरेंना कुणीतरी दिली आहे आणि ती स्क्रिप्ट वाचण्याचा दबाव राज ठाकरेंवर दिसतोय आणि त्यामुळे ते काही कारणामुळे नाईलाजास्तव शरद पवारांवर टीका करतात. त्यामुळे भाषणावेळी राज ठाकरे यांची फारच केविलवाणी अवस्था दिसली अशा शब्दांमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी टीका केली. राज ठाकरेंच्या भाषणानंतर राज्यातली कायदा सुव्यवस्था बिघडता कामा नये अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवारांनी व्यक्त केली आहे. राज ठाकरेंच्या भोंग्यांवरील भूमिकेवरून असदुद्दीन ओवेसींनी निशाणा साधला. हिंदुत्वाच्या विचारधारेवर कोणता पक्ष आहे यासाठी सर्वच पक्षांची स्पर्धा सुरू आहे आणि भाजपनं मुस्लिम द्वेषाची पेरणी केली आणि त्याचा त्रास हा मुस्लिम धर्मियांना सहन करावा लागतोय. भोंग्यांवरून सुरू असलेल्या वादाचा दाखला देत एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसींनी राज ठाकरेंना टोला लगावला. राज ठाकरेंच्या भाषणानंतर मुख्यमंत्र्यांनी राजकीय भाष्य टाळलं. जे बोलायचं ते 14 तारखेच्या सभेत आता बोलेन असं ते म्हणाले. मुंबईमध्ये भाजपच्या बुस्टर डोस सभेमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या सर्व टीकांना उत्तर दिली. तसंच मुख्यमंत्र्यांच्या 14 मेच्या सभेनंतर पुन्हा पोलखोल सभा घेण्याची घोषणा त्यांनी केली. 14 तारखेनंतर राज ठाकरेंनी मुस्लिमांना अल्टिमेटम दिलेलं नाही तर राज्य सरकारला दिला, सरकार काय कारवाई करतं ते पाहायचं अशी प्रतिक्रिया एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे. राज ठाकरेंनी पोलीस नियमांचं उल्लंघन केलंय आणि त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करा नाहीतर आम्ही कोर्टात जाऊ असा इशारा जलील यांनी दिला. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं भाषण हे तपासून त्यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ते खरात गटाच्या सचिन खरात यांनी केली आहे. औरंगाबाद मधल्या सभेत राज ठाकरेंनी चिथावणीखोर भाषण केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. राज्यात सामाजिक तेढ निर्माण करण्याचा कार्यक्रम काही लोकांकडून केला जात असल्याचा आरोप राजू शेट्टींनी केलाय. जर भोंगे उतरवल्यानं शेतकऱ्यांना वीज मिळणार असेल, इंधनाचे दर कमी होणार असतील, खतांच्या किमती कमी होणार असतील तर मी 6 तास नमाज आणि हनुमान चालीसा पठण करायला तयार आहे असं राजू शेट्टींनी म्हटलंय. भोंग्यांवरून राज्य सरकारला अल्टिमेटम दिल्यानंतर मनसेकडून उद्या अक्षय तृतीयेला महाआरतीचं आयोजन करण्यात आलं. हनुमान चालीसानंतर मनसेने राज्यभरात महाआरतीचं आयोजन केलं. प्रभादेवीला अमित ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये संध्याकाळी 6:30 वाजता महाआरती होणार आहे आणि राज ठाकरेंच्या कालच्या सभेनंतर आता मनसेनं महाआरतीसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. मालेगावातल्या मुस्लिम बहुल भागामध्ये भोंगा प्रकरणाचे पडसाद उमटत आहेत. मशिदीसमोर हनुमान चालीसा लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांवर मोक्काअंतर्गत कारवाईची मागणी केली. माजी आमदार आसिफ शेख यांनी ही मागणी केली आहे. भोंग्यांबाबत सुप्रीम कोर्ट आणि राज्य सरकार जे आदेश देतील त्याचं आम्ही पालन करू अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. राज्यात भोंग्यांवरून वाद सुरू असताना उत्तर प्रदेशमध्ये बेकायदा भोंगे उतरवण्याची मोहीम जोरदार सुरू आहे. 26 एप्रिलपासून भोंगे उतरवण्याची मोहीम सुरू आहे आणि आत्तापर्यंत धार्मिक स्थळांवरील 53,942 बेकायदा भोंगे उतरवलेत. तर यावेळी 60,000 भोंगे हे आवाज नियमानुसारच असल्याचं आढळून आलंय. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून ही माहिती समोर आली आहे. मुंबईमध्ये भाजपच्या बुस्टर डोस सभेमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या सर्व टीकांना उत्तर दिले. बाबरी पडली तेव्हा आपण तिथे होतो आणि त्यात तुम्ही कुठेच नव्हता असा टोला त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला. राणा दाम्पत्यावर केलेल्या कारवाईवरूनही त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोहित कंबोज यांच्या घरी जाऊन सदिच्छा भेट दिली. गेल्या काही दिवसांमध्ये मोहित कंबोज यांच्यावर शिवसेनेकडून जोरदार टीका केली जाते आणि त्यात फडणवीस यांनी त्यांची भेट घेतली. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी टेस्लाचे काही शेअर्स विकलेत. नुकतेच मस्क यांनी 44 बिलियन डॉलर्सला ट्विटर विकत घेताना मस्क या व्यवहारासाठी पैसे जमवत असल्याचं कळतंय. मस्क यांनी टेस्लाचे 4 बिलियन डॉलर्सचे 4.4 दशलक्ष शेअर्स विकलेत आणि इलेक्ट्रिक कार कंपनी चालवण्याऐवजी आता मस्क ट्विटरवर लक्ष देतील अशी टेस्लाच्या गुंतवणूकदारांना भीती आहे. परभणी जिल्ह्यातल्या पाथरी तालुक्यात गुंज इथल्या विष्णू मंदिर गोशाळेमध्ये चाऱ्याला आग लागली. या आगीमध्ये चारा जळून खाक झालाय. गोशाळेतल्या जनावरांसाठी चारा शेतकऱ्यांनी दान स्वरूपामध्ये दिलेला होता. पाथरी अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली. राज्यात 2 महिन्यात उष्माघाताचे 25 बळी गेलेत आणि ही गेल्या 8 वर्षातली उच्चांकी नोंद आहे. 374 जणांना उष्माघाताची बाधा झाली आहे आणि सर्वाधिक म्हणजे तब्बल 44% मृत्यू हे नागपूरमधले आहेत. विदर्भामध्ये सध्या बहुतेक भागामध्ये पारा 45 अंशांच्या पुढे आणि नागपूरमध्ये 11 जणांचा तर जळगावमध्ये 4 जणांचा बळी गेलाय. गोंदिया जिल्ह्यातल्या सौंदड रेल्वे टोलीच्या शेतशिवारामध्ये एका वृद्धाचा मृत्यू झाला. वसंता खडके या 64 वर्षाच्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. धानाची गंजी तयार करत असताना अचानक त्यांना भोवळ आली आणि त्यांचा मृत्यू झाला. मजुरांनी तातडीनं पोलिसांना माहिती दिली. रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आलं. उष्माघाताबाबत केंद्र सरकारनं आता राज्यांना पत्र लिहून सज्ज राहण्याच्या सूचना केल्यात. उष्माघाताबाबत राज्यांनी केंद्राच्या गाईडलाईन्सचं पालन करावं, नॅशनल ॲक्शन प्लॅनवर लक्ष केंद्रित करावं असं केंद्रानं या पत्रात म्हटलंय. राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने नियमावली तयार करावी आणि आरोग्य सुविधा वाढवाव्यात. उष्माघाताशी संबंधित औषधांचा पुरेसा साठा तयार ठेवावा असं केंद्र सरकारनं म्हटलंय. यवतमाळमध्ये पारा वाढताच ट्रान्सफॉर्मर पेटण्याच्या घटना वाढत चालल्यात. बोरगावमध्ये अचानक स्पार्क झाला आणि मुख्य रस्त्यावरच्या ट्रान्सफॉर्मरला आग लागली. यावेळी मोठा आवाज झाल्यानं परिसरातले रहिवासी घाबरले. रेती माती फेकून ही आग विझवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मात्र मोठी दुर्घटना टळली.